सुंदा करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवैये आम्ही सारे खवैये सारे खवैये आम्ही सारे खवैये। नमस्कार, आम्ही सारे खवैये पॉवर्ड बाय चिंग सिक्रेटच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। म्हणजे आठवते का लहानपणी ना आजीबाई आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगायची, है ना? म्हणजे परीच्या गोष्टी सांगायची, राक्षसाच्या गोष्टी सांगायची, आपण अगदी ऐकलंच नाही तर मग पोलीस दादाच्या गोष्टी सांगायची, आणि त्यात अजून एक गोष्ट होती ती ससा कासवाची, हो की नाही? म्हणजे त्या ससा कासवाची शर्यत लागते आणि मग ससा कुठेतरी असं घुटमळत बसतो आणि कासव हळूहळू जाऊन ती शर्यत जिंकतो। पण गमतीचा भाग असा आहे, म्हणजे मी ही जेव्हा गोष्ट अजूनही आठवतो तेव्हा मला दिसते ती असं गोष्ट की कासव जरी पहिला गेला असला, कासवने जरी शर्यत जिंकली असती, तरी सशाने त्या अख्ख्या रूटवर मज्जा केलेली आहे। कुठे जाऊन सफरचंद खा, कुठे जाऊन गाजर खा, फालपुनं खा, म्हणजे टेस्ट घेत, आयुष्याचा आनंद घेत त्याने ती सफर केली। भले तो हरला, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आपल्याला जर एका ठिकाणी जायचं आहे, समजा मला इथून पुण्याला जायचं असेल, तर वाटेत अनेक गोष्टी आहेत जिथे थांबून आपण काही काही खाऊ शकतो, वेगवेगळ्या गोष्टींची टेस्ट घेऊ शकतो। मला तर असंच म्हणायचं आहे की उगाच पॉईंट टू पॉईंट सर्विससारखं करू नका, वाटेत थांबा। आयुष्यावर म्हणजे आयुष्याच्या बाबतीतसुद्धा मी म्हणतो आहे बरं का, हां, म्हणजे आता हे खायचं नाही, ते खायचं नाही असं आपण म्हणतो, पण एक एक घास कितीही वय झालं तरी एक एक घास खाऊन बघितलं ना की आपलं मनाला शांती मिळते। पूर्वी मी एवढं खायचो, आता मी एवढंच खातो, हे इथपर्यंत ठीक आहे, पण पूर्वी मी हे खायचो आणि आता खाताच येत नाही, हे जरा त्रासदायक आहे। त्यामुळे तसं काही तुम्ही करू नका, कळलं का? वेगवेगळे पदार्थ आहेत ते टेस्ट करत राहा कायमस्वरूपी, आणि असेच वेगळ्या पदार्थांची टेस्ट द्यायला आणि तुम्हाला दाखवायला एक मावशी इथे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय आपलं काय नाव माझी? माझं सुनीता सीताराम कदम। बरं, आणि कुठे राहिला तुम्ही? डोंबिवली। डोंबिवली? हा, डोंबिवली पूर्व। बापरे, माझी इच्छाच होती पण। हो ना, इच्छाच होती। 1:30 प्रोग्राम लागला तुमचा, बसले का, माझी इच्छा व्हायची मी तिथे जाऊन पोहोचेन का, पण आज त्यांनी वेळ आणली माझी। बस, मी तुम्हाला मानते अगदी, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे शेवटी। खरं खरं, तुम्ही पहिल्यापासून डोंबिवलीतच राहता? पहिल्यापासून 40 वर्ष झाली। 40 वर्ष झाली? बापरे। मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 1947 झाली। 47 वर्ष? 1967 साली लग्न झालं, 13 मार्च। बापरे, 47 वर्ष लग्न, 3 वर्ष आहे, 50 साला तुम्ही या। वाव, वाढदिवस नाही खरोखर। बरोबर बरोबर, पण ठीक आहे, 40 वर्षात मधली डोंबिवली मध्ये फरक काय जाणवला तुम्हाला? खूपच फरक जाणवला। तिन्ही मुली माझ्या, मी पापड करायचे। बर, त्या परिस्थितीत तिन्ही मुली सर्व्हिस लागल्या, एक लागली, दुसरी माझी 2 नंबर ठाणा यावर ह्याला आहे, वर्तक नगरला क्राईम पोलीस मध्ये, मोठी रोटॅक्स मध्ये, तिसरी रोटॅक्स मध्ये, आणि मुलगा तिघींच्या पाठीवरचा, तो शिपिंग कंपनी आहे बोटीच्या याच्यावर, कंटेनर माल पोहोचवतो। म्हणजे सगळ्या परिस्थितीतून, गरिबीतून वर आले, आई आई म्हणून तुम्ही सगळ्या जबाबदारी, गरिबीतून वर आले सगळं, शिक्षण बिक्षण, मेहनत, आणि शेवटी मेहनतीला फळ येतं। बरोबर, पण आता मला सांगा की डोंबिवली पूर्वीची डोंबिवली, म्हणजे 40 वर्षापूर्वीची डोंबिवलीचं जी काय परिस्थिती होती आणि आज तुम्ही जे 40 वर्षानंतर डोंबिवली बघताय, त्यामध्ये काय फरक? खूपच फरक झालाय। पहिले आम्ही 40 राहायचो, त्याच्यानं 1 रूम किचन झाला, त्याच्यावर आता 2 रूम किचन झालाय। वा, आणि मग त्याच्यावरून डोंबिवलीची तुम्ही परिस्थिती समजा कशी झाली असेल ती ओळखा। हळूहळू बदलत हळूहळू परिस्थिती बदलली। पहिले पाणी भरलायचं चाळीत होतो आम्ही, मग बिल्डिंग मध्ये डबल रूम घेतली, आता 2 रूम किचनचा ब्लॉक बिल्डिंग सोसायटी। सगळं मेहनतीचं फळ आणि फुकट नाही जात, इमानदारीत काम केलं। हा, हे आहे, ह्या कलियुगात इमानदारी असेल तर टिकतो माणूस। बस, बरोबर बरोबर। आता घरी कोण कोण आहे? आता मिस्टर आहेत, मुलगा आहे, सून आहे, धाकट्या मुलाचं लग्न धाकटा, 2 वर्ष झाली लग्नाला, तिघी मुलींची आधीच झाली। बरं, आणि यजमान काय करतो? मिस्टर काय करतो? ते रिटायर झाले, भारतीय इंजिनियर कंपनीत होती, 30 वर्ष झाली रिटायर झाले। बरं, आणि सुनबाई काय करतात? सुनबाई सर्व्हिसला आहे। कुठे? रोटॅक्स मध्ये। बरं, मला अजून एक आठवते का तुम्हाला, लग्नाच्या वेळी, आज सोन्याचा भाव साधारण 30,000 घरात, लग्नाच्या वेळी भाव किती होता? 250 तोळ्याचा, 250 रुपये तोळ्यानी, 2 तोळ्याचं मी मंगळसूत्र केलं। बरं, तोळा म्हणजे 12 ग्रॅम। 12 ग्रॅम, आता 10 ग्रॅमचा 30,000, 29,000।
मला हे जरा ऐकायला गमत वाटतं, 250 रुपये तोळा. 250 रुपये दोन तोळ्याचं मी मंगळसूत्र मला स्वतःला केलं. हो ना, हा तेव्हा क्या बात है, क्या बात. 67 साली लग्न झालं तेव्हा. आता 40 वर्ष तुम्ही, 40 वर्ष तुम्ही स्वयंपाकघरात. हा अजून पण आहे, अजून पण आहे, अजून पण म्हणजे तुमच्या हाताला निश्चितपणे अजून पण आहे. मला असं करूचं पण वाटतं, सणाला, प्रत्येक सणाला गुरुपौर्णिमेपासून सगळं करते मी, पदार्थ असतोच. मग तुमचं हे आनंदी राहण्याचं रहस्य काय आहे पण? तेच मला पण समजत नाही, ते तुम्ही सांगा आता. बर, मी आता सांगतो. आपला हा कार्यक्रम संपता संपता तुम्हाला तुमच्या आनंदी राहण्याचं रहस्य सांगतो. आता तुम्ही ऑल द वे तिथून आलेला आहात, डोंबिवलीतून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला चहा देणं, किमान चहा तरी देणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तुम्हाला थोडासा चहा पाजतो, तुम्हाला फ्रेश करतो. आमचा चहा तुमच्यासारखा असेलच असं नाही, बरं असं नाही. इतका प्रेमाने देताय म्हणजे माझा मुलगा पण मला अशीच चहा देतो सकाळचा रविवारी. हा ना, घ्या घ्या घ्या, तुम्ही पण घ्या. मी घेतो ना, आपण चहा घेऊया फ्रेश. आजी तुम्ही आता फ्रेश झाले, फ्रेश झाले. आता आपण पहिल्यांदा काय, कुठली रेसिपी बनवत आहे? पहिले आपण सानातंग न्यूडल. ओके, मला साहित्य सांगतो काय काय. हे भोपळी मिरची उभी काप करून घेतलेत. ओके, गाजर घेतले, नूडल्स वापरून घेतलेले आहेत, काकडी आहे, भोपळी मिरची, कांदा, पुदिन्याची पानं, हे पनीर, गाजर, हे कॉर्नफ्लॉवरची ही पेस्ट आहे, काळी मिरीची पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. काय करायचं इथे आम्ही दोन्ही याच्यावर? पहिले पनीर हे करून घ्यायचं. पनीर आपण टॉस करून घेऊया इथे घालू. हां का, डिश मध्ये काढायचं. आपल्या तिथे काय करायचं? हा इथे हे करायचं. आपण काय घातलं आता त्यात? त्याच्यात आता भोपळी मिरची नाही घातलं. बरं, त्यात आपल्याला मिरी आणि मीठ घालायचं. हा मीठ घालायचं. ह्याच्यात पण घालायचं? हो, याच्यात पण. त्याच्यात टाका थोडं. मिरपूड घाला याच्यात पण जरा. परत घालू का? वर वर वरती. हे झालं? हो झालं. हे काढू का याच्यात? हा ते काढा. ते काय करायचं? हे राहू द्या, ते राहू द्या तिथे. हे काढायचं, तुम्ही याच्यात काढ. याच्यात आपल्या भाज्या हे करून घ्यायच्या. आता भाज्या कुठल्या कुठल्या घाला? कांदा घाला पहिला. कांदा घालू. हे आपलं झालेलं आहे, बंद करू. आणि गाजर मशिनला मिळते. आणि हे कशात घालायचं? ते मग पाण्याचं हे म्हणजे सुकी होईल ना, ते पेस्ट ह्याच्यात वसायचं. तसंच सुद्धा आपल्याला मीठ आणि हो, ते पण काळी मिरी पावडर. आता टाका काकडी. काय घालू याच्यात? काकडी. काकडी घालू. पाणी पाणी साधं पाणी हे घालू. हा किती बघा जरा. बर, सगळ्या भाज्यांचा वास खूप छान येतोय. हे घालू. हा घाल. मिसळून घ्यायला सगळं. हे काय म्हणायचं? कॉर्नफ्लॉवर म्हणजे सगळं मिळून कॉर्नफ्लॉवर.
कॉर्नफ्लावर मिळून येतं सगळं घालून हा घाल सगळं घालून हा सगळं ते आपली शेज हा त्याच्यावर शिजवायचं आहे सजवायचं दिसायला छान दिसतंय घरच्यासारखं दिसतंय पौष्टिक पदार्थ आहेत ना सगळे घरट्याचा आकार करायचा बरं का आम्ही ह्याच्या बेसला ना नूडल्स म्हणजे ड्राय नूडल्स घेतलेले आहेत त्यामुळे ते उत्तम होईल खाताना कुरुम कुरुम खाता येईल ओके घरटं झालेलं आहे जास्त शिजवायचं नाही कारण आपण कच्चच खातो ना जास्त आणि हे कुठे घालायचं ते लावते हे लावायचे सही कुठलाही मसाला याच्यात नाहीये फक्त मिरी आणि मीठ एवढंच आहे रेडी टू इट खायला खायची तयारी चला लिहून घ्या साहित्य आणि कृती सांतन नूडल्स बनवण्यासाठी लागणार साहित्य वाफवलेल्या नूडल्स काकडी सिमला मिरची आणि गाजराचे उभे तुकडे सिमला मिरची कांदा पुदिन्याची पानं पनीर पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉरची पेस्ट गाजर मिरपूड आणि मीठ कृती फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पनीर मीठ आणि मिरपूड घालून पनीरचे तुकडे परतून घ्यावेत आणि एका प्लेट मध्ये काढावेत नंतर त्या फ्रायपॅन मध्ये कांदा गाजर सिमला मिरची मीठ मिरपूड काकडी पाणी आणि कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं दुसऱ्या फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये सिमला मिरची आणि गाजराचे तुकडे परतून घ्यावेत त्यामध्ये मीठ वाफवलेल्या नूडल्स आणि मिरपूड घालून मिश्रण परतून घ्यावं हे नूडल्स एका प्लेट मध्ये काढावेत त्यावर परतलेलं कांदा सिमला मिरची आणि काकडीचं मिश्रण घालावं त्यावर परतलेले पनीरचे तुकडे घालावेत वरून पुदिन्याची पानं घालून डिश सर्व्ह करावी चला मला माहिती आहे म्हणजे मला खात्री आहे आय एम कॉक शुअर की तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे आता आपली पुढची रेसिपी काय मावशी आपल्या हुसेनी कबाब हुसेनी कबाब हा ही कोणी शिकवली तुम्हाला नाही मी अशी मनानेच करते सगळं काय लहान मुलं खात नाही ना कारल्याची भाजी मेथीची भाजी असं हे सगळं मिस करायचं घरी करून बघायचं आता मी देवाला निवेद दाखवला दोन्ही गोष्टीचा घरी बनवून आणि मग इथे आलं स्टुडिओ मध्ये बर क्या बात आहे आता मला फक्त साहित्य सांगता काय हुसेनी कबाब इथपासून सांग मला हे काय वटाणे हे शिजवलेले हो वाफवलेले वाफवलेले वाटाणे वाफवलेला गाजर वाफवलेली हे फरसबी हे कॉर्नफ्लॉवर हे पुदिना बटाटा मिक्स करून घेतलाय साखर लिंबू गरम मसाला पावडर आणि लाल मिरची पावडर हुसेनी कबाब हुसेनी कबाब ओके साहित्य बघितलेलं आता काय करायचं मला सांगा आता हे सगळं आपण एक करायचं ओके बाउल देऊ तुम्हाला हे आपले शिजवलेले वाटाणे शिजवलेलं गाजर आणि शिजवलेली फरस हे आपल्याला कुठून घ्यायचं कुठून घ्यायचं हे मिक्सर मधून काढायचं नाही नाही साधं खलबत्त्यात कुठून आम्ही आमच्याकडे खलबत्ता आहे आता मी हे ह्याच्यात घालून कुठून घेतो हा दिसलं तुम्हाला कसं जमलं की नाही मला मी अतिशय परफेक्ट करतो सगळं झालं कुठून झालं आमचं कुठून झालेलं आहे आता काय करायचं मला सांगा ह्याच्यात सगळं टाकायचं कशात टाकायचं ह्याच्यात ह्याच्यात टाकायचं थांबा जरा हे आपण मोठ्या ह्याच्यात घेऊ म्हणजे काय तुम्हाला कालवायला बरं पडेल म्हणजे जी भाजी घरातली लहान मुलं खात नाही ती भाजी ह्याच्यात येऊ शकते बटाटा ओके तिखट मिरची पूड थोडा तिखटपणा आहे आता गरम मसाला पावडर गरम मसाला पावडर किती घेऊ अर्धा चमचा बस साखर थोडी अर्धा चमचा बस मीठ
आणि लिंबू वर पिळायचा. तुकडे करून टाकायचे. हे मॅश जरा नरम करते अजून. हे घालू काय? हा टाक. अगदी बारीक बारीक? एकदम बारीक बारीक. पुदिना शेवटी हातानेच करावं लागतं ना, कारण ते बटा होत नाही. चमच्याने कसं होणार ते? हात शेवटी सगळं मिळून येतं ना. मग बस बस आता काय करतोय तुम्ही? आता हे गोळे करायचे, हे करायचे गोळवायचेत ना. क्या बात है, हे जमलं तर बाकी सगळं जमलं. हा तेच ना, हे जमायला पाहिजे. मिक्स केलं तर होतं पण. मस्त चव जमले, फर्स्ट क्लास झाला सुद्धा पदार्थ. की वेळ किती लागतो लिहून घ्या. साहित्य आणि कृती. हुसैनी कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मटार, वाफवलेलं गाजर, वाफवलेली फरसबी, कॉर्नफ्लॉर, पुदिना, उकडून कुस्करलेला बटाटा, साखर, लिंबाचा रस, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये वाफवलेले मटार, वाफवलेलं गाजर आणि वाफवलेली फरसबी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी. मटार, गाजर आणि फरसबीचं भरडलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढावं. त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, तिखट, गरम मसाला, साखर, मीठ, लिंबाचा रस आणि कुस्करलेली पुदिन्याची पानं घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोल कबाब करून ते कॉर्नफ्लॉर मध्ये घोळवावेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. आजीने आपले दोन्ही पदार्थ तयार केलेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. आजी तुम्ही पण खा. वाह, अप्रतिम चव आहे. क्या बात आहे. कसं आहे मंडळी, आपला ना खाण्यावर जास्त भर असतो, पण तसंच ना पिण्यावरही भर द्यायला पाहिजे. नाही, तुम्ही चुकीचे अर्थ काढू नका. नाही, तसं नाही म्हणत आहे. पिण्यावर म्हणजे चहा, कॉफी, हां, त्यानंतर ज्युसेस, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस, उकाळा, दूध, या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. हां, नुसतं खाण्यावर काय शब्द जोडू नये बघा. खाणे पिणे, हां, तुम्ही फक्त खाण्याकडे लक्ष देता. दिस इज नॉट फेअर, नॉट फेअर. तर आता माझं तुम्हाला असं सांगणं आहे की पिण्याचं काही गोष्टी असतील नवीन, पिण्याच्या काही नवीन गोष्टी असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवायचं आहे. वेगवेगळे काही असेल सुचलं तर. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्हाला पत्ता लिहून घेताना कुठलाही त्रास झालेला नाही आहे. व्यवस्थित पत्ता दिसलाय, तुम्ही वाचलाय आणि तुम्ही लिहिलाय. पण नुसतं लिहून घेऊ नका, आम्हाला लगेच पत्र पाठवा. कारण सगळं तुमच्यावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि आजी, तुम्ही ऑल द वे डोंबिवलीतून इथे आलात, धावपळ करत करत आलेला. पण माझं चित झालं, तुमचं चित बस एवढ्या लांब आले, तुम्ही भेटलात बस. तुमच्या आनंदी राहण्याचं एक तुम्हाला सांगू, कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. तुमच्या डोक्यात कधी
नकारार्थी विचार नाही नाही नकारार्थ नाही माझं सगळं चांगलं अजून सगळं पॉझिटिव्ह विचार असतात हे होणार नाही हे जमणार नाही ते जमणार नाही मी आता माझे पाय दुखतायत तरी म्हटलं मुलाला गाडी करून दे मला जाऊ दे मी तेच म्हणतोय म्हणजे तुमचे पाय दुखत असूनही तुम्ही औषध चालू कशाला पाय दुखतात कशाला जायचं असं तुम्ही नाही म्हणालात मी होम मिनिस्टरला पण माझं रजिस्टर झालंय हो ना हो व्हेरी गुड तर माझ्या मते ते तुम्ही यू आर व्हेरी पॉझिटिव्ह सतत तुम्ही एकदम पॉझिटिव्ह मला समजत नाही मी एवढी कशी वय असून आता 65 आहे मग काय अजून काही वेळ अजून 15-20 वर्ष 80-85 त्याला हल्ली म्हातार पण म्हणतात म्हणून म्हटलं हे सगळं करून घेऊ द्या आता होम मिनिस्टर बस पण धन्यवाद तुम्ही ऑल द वे तिथून आलात धावपळ करत तुमची तब्येत बस बरं तब्येत चांगली आहे फक्त पायाचाच गोंधळ वाटतो आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आहे पण तुम्हाला खाली ठेवतो ओके मंडळी अजून आजींची खूप गप्पा मारायचे मला गप्पा टप्पा खाणं पिणं जसं आहे ना तसं गप्पा आणि टप्पा आहे दोन्ही एकत्र शब्द येतात तर मला आजींची गप्पा टप्पा मारायचे आहेत माझी निघायची वेळ झाली आहे पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी